लव जिहाद, लैंड जिहाद आणि धर्मांतरण याची अनेक प्रकरण राज्यामध्ये समोर येत आहेत। राज्यामध्ये जवळपास 50 वर मोर्चे राज्यभर झाले होते। वारंवार काही घटना समोर येत आहेत। कालच माझ्या कानावरती एक घटना आली। मंचर येथील ही आमची भगिनी हिंदू धनगर समाजाची मुलगी जिला 4 वर्षापूर्वी एका मुस्लिम युवकानं फूस लावून पळवून नेलं होतं। तशा पद्धतीची तक्रार त्यांच्या वडिलांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली होती। आई वडिलांना त्या मुलाच्या विषयी शंका होती। त्याचं नावही पोलिसांना सांगितलं होतं, परंतु पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। वारंवार तिथं हेलपाटे घालून देखील त्यांना मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही। आई वडील, त्यांचे भाऊ, दोन बहिणी आणि वहिनी हे सगळे या मुलीच्या काळजीमध्ये होते। जेव्हा द केरळा स्टोरी पिक्चर आला आणि तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर यांच्या मनामध्ये आपल्या मुलीचं बहिणीचं काहीतरी बरं वाईट झालं असेल अशी शंका उत्पन्न झाल्यानंतर काही समाजाच्या प्रमुख ॲक्टिव कार्यकर्त्यांच्या सोबत या कुटुंबियातल्या लोकांनी संपर्क साधला। त्यांनी या मुलीविषयी त्या मुलाविषयीची माहिती दिली आणि मुलांनी समाजातल्या सर्च केल्यानंतर 16 तारखेला या मुलीचा आणि मुलाचा ठाव ठिकाणा या कार्यकर्त्यांना मिळाला। तो मुलगा मंचरमध्ये सापडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तर देत होता, मुलगी विक्रोळीला आहे, मुलगी बाहेर आहे। आणि मग परत थोड्या वेळानं त्यानं चावी काढून दिली आणि जेव्हा हे मुलं गेली रेस्क्यू करायला तेव्हा त्याचा व्हिडिओ या मुलांच्याकडे आहे। बाहेरून लॉक आणि मुलगी आतमध्ये होती, त्यांचा अख्खं कुटुंब आतमध्ये होतं। जेव्हा आई वडील भाऊ आणि सगळे कार्यकर्ते गेल्यानंतर बुरखा घातलेली मुलगी त्यांना तिथं मिळून आली। तिथून त्यांनी समजूत काढून घरी घेऊन आल्यानंतर पोलिसांच्या समोर हे सगळं प्रकरण दिलं। तिथल्या PI नी या सगळ्या गोष्टीची टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। मग सगळे कार्यकर्त्यांनी हा विषय जरा लावून धरल्यानंतर त्याच्यावरती पूर्वीची जो FIR होती त्यामध्ये 376 कलम लावलं गेलं। परत नंतर 16 वर्षाची मुलगी असताना गेली होती, परत पोक्सोचं कलम वाढवण्यात आलं। गंभीर बाब ही आहे की या मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके दिलेले आहेत। या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलानं मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी गैरप्रकार करायला भाग पाडलेला आहे। रोज अनोळखी 2-3 पुरुष त्या घरी येत होते अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे। या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या, त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पण सापडलेलं आहे। म्हणजे ह्या मुलीला आम्ही आता आई वडिलांना विचारलं, ही मुलगी अशी होती का, आता ती बोलायलासुद्धा मुलगी तयार नाही। पुरुष समोर आला तर तिची मानसिकता इतकी खराब होते, ती आता 10-12 दिवस घरी आली आहे तरी त्यांच्या वडिलांच्यासोबत ती बोललेली नाही, भावाच्यासोबत बोललेली नाही, ही पलीकडे बसलेल्या त्यांच्या वहिनी आहेत तर वहिनीसोबतच ती मुलगी बोलते आहे। अशी गंभीर बाब सगळी समोर आलेली आहे। तर मी आता तिथल्या DYSP ना भेटलो, तिथल्या PI ना भेटलो। या जिल्ह्यात हे प्रकरण घडतं आहे। जो माजी गृहमंत्र्याचा तालुका आहे त्यांचा तो मतदारसंघ आहे। लव जिहादच्या बाबतीमध्ये जेव्हा विषय समोर आले तेव्हा पवारांची पोरगी म्हणते की लव जिहाद हा विषय मला माहीत नाही, लव जिहादची व्याख्या काय ही मला माहीत नाही। मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की तुम्ही या मुलीला येऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा। 4 वर्षापासून या मुलीवरती किती चुकीच्या पद्धतीनं अन्याय झाले, कशा पद्धतीनं अत्याचार झाला, धर्मांतरण करण्यासाठी कशा पद्धतीनं दबाव दिला गेला, बुरखा घालण्यासाठी काय काय तिला सहन करावं लागलं, तिला जबरदस्तीनं बीप कसं चारण्यात आलं, हे सगळे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत। आणि म्हणून पोलिसांच्याकडं ज्या काही त्रुटी आहेत तपासातल्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली। ज्या डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिलेल्या आहेत, झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत, त्यांचाही त्यामध्ये तपास झाला पाहिजे।
चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तन करायला भाग पाडलं आणि ते करून घेतलं म्हणून त्या मुलाचे सगळे नातेवाईक त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये कोण रॅकेट आहे, जिथं इंदा लग्न केलं बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन तिथं काही बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत, बोगस जातीचे दाखले काढलेले आहेत, हे सगळे मुलांनी तिथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. याच्यापेक्षा गंभीर बाब जेव्हा हा मुलांनी त्याचा मोबाईल घेतला, त्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू मुलींचे फोटो आहेत, अनेक व्हॉट्सअपवरती चॅटिंग आहे, अनेक व्हिडिओ त्यामध्ये आहेत.